हेलो स्टूडेंट, वी लर्न मोर एमसीक्यू क्वेश्चन नंबर 40। इफ अ टेंशन इन द स्ट्रिंग इज 4.6.4 न्यूटन, ए लोड एट द लोअर एंड ऑफ द स्ट्रिंग इज 0.1 kg, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 6 meter, देन फाइंड द एंगुलर वेलोसिटी। सो सी हियर इन दिस लेक्चर ऑल दीज एमसीक्यूज आर रिलेटेड टू फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स। सो वी यूज सम सेंट्रीपिटल फोर्स फॉर्मूले इन दीज एमसीक्यूज। सो गिवन एमसीक्यू, इफ द टेंशन इन द स्ट्रिंग, सो गिवन इज अ टेंशन, टेंशन दिलेला है। सो टेंशन इज नथिंग बट वन टाइप ऑफ ए फोर्स। ए लोड एट द लोअर एंड ऑफ द स्ट्रिंग इज 0.1 kg, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 6 meter, एंड देन फाइंड एंगुलर वेलोसिटी। सो सी हियर, देर इज अ वन पेंडुलम टाइप क्वेश्चन, and load 0.1 kg is attached and its length is 6 meter. So length is nothing but in a circular motion, length is a radius, and g also is given, that is 10 m/s². If we solve this MCQ, we have to find out the angular velocity. So for angular velocity, we consider formula, force is equal to m r omega square. Force F is equal to m r omega square. We know that force, centripetal force is equal to m v square upon r or m r omega square, and tension is nothing but force. So if we put this force as a tension, so T is equal to m r omega square, and omega is equal to under root T by m r, under root T by m r, and tension is given. Value of tension is 6.4 newton, and mass is 0.1 kg, and r is 6. So if we find the root 6.4 / 0.1 into 6, then we get the value under root 14, and under root 14 is approximately in between 3 and 4. So we can consider our answer is 3 radian per second. So answer of this MCQ is 3 radian per second. Okay, then next MCQ is, a cyclist turns around a curve at 15 mph if he turns at the double the speed, the tendency to overturn is. आता ह्याच्यासाठी आपल्याला फोर्स आणि वेलोसिटी यांच्यामधलं रिलेशन माहिती पाहिजे। सायक्लिस्ट कुठून चालला आहे? कर्व रोडवरून। सो तुम्हाला माहिती आहे कर्व रोडवरून जाण्यासाठी कुठला फोर्स नेसेसरी असतो? तर सेंट्रिपिटल फोर्स। सो वी यूज फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर। तर टर्न पण तोच आहे, आणि जे व्हेकल जे सायक्लिस्ट वापरली त्याचं मास पण यमच आहे। सो इन धिस केस एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही स्क्वेअर। सो वी गेट रिलेशन बिटवीन फोर्स अँड वेलॉसिटी। इफ वेलॉसिटी इज डबल, इफ यू टर्न ॲट द डबल स्पीड, जर वेलॉसिटी डबल केली आपण तर फोर्स किती न इन्क्रीज होईल? तर या रिलेशनवरून तुम्हाला कळतं आहे की जर वेलॉसिटी डबल झाली, 2V झाली, तर फोर्स किती न इन्क्रीज होईल? तर फोर्स इन्क्रीजेस बाय 4V². सो ओरिजिनल आणि चेंज फोर्स यांच्यामध्ये रिलेशन येईल, 4 times इन्क्रीज होईल। सो ऑप्शन बी इज करेक्ट, आपला ऑप्शन बी करेक्ट येईल। ओके, डबल नाही होणार, हाफ नाही होणार, क्वाड्रपोंड होईल। सो ॲन्सर इज बी। देन नेक्स्ट MCQ इज 42। ए बॉडी ऑफ मास यम परफॉर्म्स UCM अलॉन्ग ए सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर विथ ए वेलॉसिटी व्ही। If its angular momentum is L, then its centripetal force is. So given option R in terms of a angular momentum. We know the formula for angular momentum, L is equal to I omega, and I is m r square omega. So L is equal to m r omega square, एम आर स्क्वेअर ओमेगा किंवा आय ओमेगा। ठीक आहे, तर ह्या फॉर्म्युला वापरून आपण हे सोडवू शकतो। तर याच्यामध्ये आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे। सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू आहे एफ इज इक्वल टू
यम आर ओमेगा स्क्वेर, यम आर ओमेगा स्क्वेर। आता इकड़ यल इज इक्वल टू आय ओमेगा तुम्हाला पुट करायचं असेल तर आपण काय करूया, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये एफ इज इक्वल टू यम आर ओमेगा स्क्वेर, ऑलरेडी ओमेगा स्क्वेर तर आहेच, इथं आपला आय स्क्वेर आला पाहिजे, तर आय स्क्वेर येण्यासाठी आपण काय करूयात, हे जे रिलेशन आहे यल इज इक्वल टू आय ओमेगा, या रिलेशनमध्ये आयची व्हॅल्यू टाकली यम आर स्क्वेअर इंटू ओमेगा, देन ह्याला जर मी एल स्क्वेअर करायचं म्हटलं तर एल स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, यम स्क्वेअर आर रेस टू फोर ओमेगा। सो आपल्याला एलची व्हॅल्यू मिळाली यम रेस टू टू आर रेस टू फोर आणि ओमेगा स्क्वेअर, तर ऑलरेडी इथं ओमेगा स्क्वेअर आहे, फक्त नाही आहे काय तर मासचं स्क्वेअर नाही, म्हणून इथं स्क्वेअर येण्यासाठी मासनं डिवाईड करूया आणि इथं आरची पॉवर फोर येण्यासाठी आर क्यूबनं डिवाईड करूया। सो तुम्हाला हा मिळाला फोर्स इन टर्म्स ऑफ ए अँग्युलर मोमेंटम। सो सेंट्रिपिटल फोर्स येईल मग जर तुम्ही ह्याच्यातून हे कॉमन घेतलं, काय काय कॉमन घ्यायला लागेल, यम स्क्वेअर आर रेस टू फोर ओमेगा स्क्वेअर, तर ही न्यूमरेटरची जी टर्म आहे ती आहे यल स्क्वेअर, न्यूमरेटरला काय भेटलं तुम्हाला यल स्क्वेअर, सो यल स्क्वेअर डिवायडेड बाय यम आर क्यूब। सो ऑप्शन बघा यल स्क्वेअर डिवायडेड बाय यम आर क्यूब आहे का, आहे, तर ऑप्शन बी, परत एकदा बघा हा यल इज इक्वल टू आय ओमेगा आणि आयच्या ऐवजी काय टाकू शकतो आपण ॲज युझिंग द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ एनर्शिया यम आर स्क्वेअर ओमेगा, ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स एफ इज इक्वल टू यम आर ओमेगा स्क्वेअर, यम व्ही स्क्वेअर आर किंवा यम आर ओमेगा स्क्वेअर, देन आता जर तुम्हाला यल स्क्वेअर पाहिजे असेल तर इथं तुम्ही काय कराल यमचं स्क्वेअर आर रेस टू फोर आणि ओमेगाचं स्क्वेअर, मग इथं तुम्हाला यल स्क्वेअर कारण सगळ्या ऑप्शनमध्ये यल स्क्वेअर दिसतो आहे म्हणून यम स्क्वेअर केलं, मग खाली एमनं डिवाईड करा, आर रेस टू फोर केलं तर खाली आर क्यूबनं डिवाईड करा, तर न्यूमरेटर आला यल स्क्वेअर डिवायडेड बाय यम आर क्यूब, तर यल स्क्वेअर डिवायडेड बाय यम आर क्यूब, सो ऑप्शन बी इज करेक्ट, और ऑप्शन बी इज करेक्ट यल स्क्वेअर डिवायडेड बाय यम आर क्यूब। ओके नेक्स्ट, स्ट्रिंग ब्रेक इफ इट्स टेन्शन एक्सीड्स 10 न्यूटन, ए स्टोन ऑफ मास 250 ग्रॅम इज टाईड टू हिज स्ट्रिंग ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर इज रोटेट इन अ हॉरिझॉन्टल सर्कल द मॅक्सिमम अँग्युलर व्हॅलॉसिटी ऑफ रोटेशन कॅन बी, मॅक्सिमम अँग्युलर ऑफ व्हॅलॉसिटी, तर त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे मॅक्सिमम फोर्स आणि मॅक्सिमम फोर्स इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स। सो 43 MCQ नीट बघा, द स्ट्रिंग ब्रेक इफ इट्स टेन्शन एक्सीड 10 न्यूटन द स्टोन ऑफ मास 250 ग्रॅम इज टाईड टू इट्स स्ट्रिंग ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर इज रोटेट इन अ हॉरिझॉन्टल सर्कल द मॅक्सिमम अँग्युलर व्हॅलॉसिटी ऑफ रोटेशन कॅन बी, तर तुम्हाला ओमेगा काढण्यासाठी तुम्हाला काय लागेल तर फोर्सचा फॉर्म्युला इथं तुम्ही वापरू शकता, फोर्स किंवा टेन्शन एफ इज इक्वल टू यम आर ओमेगा स्क्वेअर, सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट एफ अपॉन यम आर, तर इथं फोर्स दिलेला आहे मास दिलेलं आहे लेंथ दिलेली, तुम्ही ह्या व्हॅल्यू टाकल्या ओमेगा इज इक्वल टू, सो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट फोर्स एफ किती दिला आहे 10 न्यूटन डिवायडेड बाय मास 250 ग्रॅमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे किलोग्रॅममध्ये, सो 10^-3 म्हणजे 0.25 डिवाइड इंटू आर, आर इज अ स्ट्रिंग लेंथ दॅट इज 0.1, 10 दिली आहे म्हणजे सेंटीमीटरचं मीटरमध्ये 0.1 येईल, सो हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे आलं ओमेगा इज इक्वल टू जी काय व्हॅल्यू येईल ते व्हॅल्यू आहे 400, रूटमध्ये किती आलं 400, सो हे आपण स्क्वेअर रूट जर काढलं तर हे येतं 20, सो ओमेगाची व्हॅल्यू आली 20 rad/s, हे कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही 0.25 आहे, हे तर 2 डिजिट पुढं गेला तर तुम्हाला इकडं वरती 2 डिजिट पुढं जायला लागेल, हे खाली 2 आणि इथं इकडे 1 असे 3 डिजिट पुढं गेला
तुम्हाला 10,000 व्हॅल्यू मिळेल. त्याला जर तुम्ही डिवाइड बाय केलं 25 तर 400 व्हॅल्यू येईल, आणि 400 रूट घेतलं तर 20 येते. ठीक आहे. देन ए टॉय कार्ट इज टाईड टू एंड ऑफ ए अनस्ट्रेच्ड स्ट्रिंग ऑफ लेंथ एल. वेन रिव्हॉल्ड द टॉय कार्ट मूव इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ द रेडियस 2L. बघा इथं देताना लेंथ एल दिली आणि रेडियस 2L दिली. ठीक आहे. अँड टाईम पिरियड इज टी. इफ इट इज सस्पेंडेड अंटील इट मूव इन हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस 3L. नाऊ देअर इज अ न्यू सिच्युएशन फॉर रेडियस 3L विथ द पिरियड T1. नाऊ पिरियड इज ऑल्सो चेंज. द रिलेशन बिटवीन टी अँड T1 इज हुक्स लॉ इज ओबेड. सो हुक्स लॉ इज विदिन द इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे लेंथ वाढलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ह्याच्यासाठी अगोदर फोर्स F इज इक्वल टू हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला आयसोलेशन चॅप्टरमध्ये होईल. F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. सो F इज इक्वल टू KX हा फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहे. आता एक्सच्या ऐवजी तुम्हाला L दिलेला आहे, तर तुम्ही F इज इक्वल टू KL हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फोर्सचा अजून एक फॉर्म्युला, एक फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, आपण या चॅप्टरमध्ये शिकलो, MR ओमेगा स्क्वेअर. आणि दुसरा फॉर्म्युला Fसाठी एक KL. ठीक आहे. तर हे पहिल्या कंडिशनसाठी KL असणार आहे. जेव्हा सेकंड कंडिशन आपण घेणार आहे तेव्हा हाच L डबल होणार आहे. ठीक आहे. तर आता फर्स्ट कंडिशनसाठी आपण लिहूया F इज इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर. आता इथे Fची व्हॅल्यू आपण काय टाकणार आहे, KXच्याऐवजी KL. त्यानंतर R दिलेला आहे तुम्हाला रेडियस 2L पहिल्या सिच्युएशनला, आणि ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π/T. तर ह्या तीनही व्हॅल्यू आपण ह्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहे. ठीक आहे. बघा व्हॅल्यूज परत, R इज इक्वल टू 2L, ओमेगा इज इक्वल टू 2π/T, आणि F इज इक्वल टू KX आहे त्याला KL केलं आपण. तर आपल्याला इक्वेशन मिळेल KL इज इक्वल टू KL इज इक्वल टू M ॲज इट इज 2L आणि ओमेगाची व्हॅल्यू 2π/T ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता हाच फॉर्म्युला आपल्याला दुसऱ्या सिच्युएशनमध्ये लिहायचा आहे. तर दुसऱ्या सिच्युएशनला रेडियस आहे 3L आणि फोर्समधला जो L आहे तो आहे 2. सो आपण लिहिणार K2L. कळतं आहे. F डॅश येईल आता डायरेक्टली प्रपोर्शनल टू KXच्याऐवजी 2X म्हणजेच 2L आणि 2 येणार इथं, आणि हा K फोर्स कॉन्स्टंट. सो हा पहिला फॉर्म्युला वरती डिवाइड बाय हा सेकंड फॉर्म्युला M ॲज इट इज. देन इथं येईल 3L, इथं येईल 2π/T1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्याच्यातलं काय काय कॅन्सल होते बघा, KL गेट कॅन्सल, M गेट कॅन्सल, L गेट कॅन्सल, इकडं 2π गेट कॅन्सल. सो तुम्हाला फायनली व्हॅल्यू मिळणार आहे इकडं 1/2 राहील फक्त, आणि इकडं 2π गेट कॅन्सलच आहे, 2/3 अजून काय राहील, टी हा डिवाइडचा डिवाइड तो वरती मल्टिप्लाय होईल T1² / T. तर तुम्हाला रिलेशन कशामध्ये दिलं आहे, T1 मध्ये. तर T1 मध्ये रिलेशन दिले म्हणजे T1² इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, T3/4. हेच जर रूट काढलं तर T1 इज इक्वल टू हा स्क्वेअर आहे टीचा, सो टी रूटच्या बाहेर √3 आणि √4 म्हणजे 2. सो T1 इज इक्वल टू T√3/2 आहे का कुठं, T1 इज इक्वल टू √3/2 × T. ऑप्शन नंबर डी बघा, तर ऑप्शन डी करेक्ट आहे. या ठिकाणी आपण फोर्सचे दोन फॉर्म्युले वापरले, कुठले, F इज इक्वल टू KX नेक्स्टऐवजी L पहिल्या कंडिशनला, आणि दुसऱ्या कंडिशनला F इज इक्वल टू K2L. ठीक आहे. आणि फोर्सचा दुसरा फॉर्म्युला MR ओमेगा स्क्वेअर. तर पहिल्या सिच्युएशनसाठी R दिलता तुम्हाला 2L आणि दुसऱ्या सिच्युएशनसाठी R दिला आहे 3L. पहिल्या सिच्युएशनमध्ये पिरियड आहे T आणि सेकंडमध्ये आहे पिरियड T1.
Okay, so in this way we solve this MCQ and relation between T1 and T. So T1 is equal to root 3 by 2 into T. So option D is correct. Next, a 500 kg car take around turn of radius 50 meter with velocity of 36 km per hour. The centripetal force is very easy. Centripetal force का formula क्या है? F is equal to m v square upon r. तो तुम्हाला काय काय दिले बघा घेऊन. m दिलाय 500 kg. त्याच्यानंतर v दिलाय 36 किलोमीटर पर आवर. तर ह्याचं तुम्ही 36 किलोमीटर 5/18 ने मल्टीप्लाय करा तर किती येईल हे 2. सो 5 × 2 10. सो इट इज 10 स्क्वेअर. सो 10 चा स्क्वेअर इज 100 डिवाइडेड बाय रेडियस दिली आहे 50 मीटर. सो डिवाइड बाय 50 हे जर तुम्ही सॉल्व केलं तर हे किती येईल 1000 न्यूटन. आंसर इज 00 गेट कॅन्सल. हे येईल 100 × 10 1000. व्हेरी इजी. आणि लास्ट MCQ, ए 100 kg कार इज मूव्हिंग विथ मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ 9 m/s अक्रॉस ए सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 30 m. द मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड द कार इज. We have to find out the maximum force of friction. So we know that when car is moving on a curved road or curved track, the centripetal force is provided by कोण प्रोवाइड करतं? फोर्स ऑफ फ्रिक्शन. सो तुम्हाला फोर्स ऑफ फ्रिक्शन काढायचं असेल तर तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स काढला तरी चालतं. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन FF म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू FCP सेंट्रिपिटल फोर्स. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू mv² / r. सो मास दिलंय कारचं 100 kg. वेलॉसिटी आहे 9 स्क्वेअर 81 डिवायडेड बाय आर. रेडियस दिली आहे 30 m. सो हे जर तुम्ही फाइंड केलं तर तुम्हाला हे मिळतं 270 N. 81 × 10/3. सो 810/3. 810/3 केलं तर तुम्हाला मिळतं 270 N. सो फ्रिक्शन फोर्स इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिपिटल फोर्स इज 270 N. सो ऑप्शन सी इज करेक्ट. सो इन दिस वे we learn a number of MCQ in the chapter circular motion. तर तुम्हाला असाइनमेंटसाठी एक क्वेश्चन पेपर देणार आहे मी. तो क्वेश्चन पेपर सॉल्व करा. त्याची ॲन्सर की खाली दिलेली आहे. ठीक आहे. थँक्यू.